हे महायुतीचं सरकार 15 वर्ष सत्तेमध्ये येणार, महाराष्ट्रातल्या जनतेचा महाविकास आघाडीला कशा पद्धतीने त्यांनी नाकारलं आणि महायुतीला कसं स्वीकारलं याची एक चुणूक आपल्याला पाहायला मिळते आहे. लोकसभेला 48-0 आणि विधानसभेला काही 4-2 जागा गेल्या तर जातील, अन्यथा 288 पैकी 270-275 जागा महायुतीच्या येतील. ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता पार पडल्या, निकाल हाती आलेले आहेत, मोठ्या प्रमाणात आता महायुतीला यश मिळताना पाहायला मिळते, काय सांगा? महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही ग्रामपंचायती झाल्या या ग्रामपंचायतीमध्ये महायुतीच्या सर्व सदस्यांना महाराष्ट्रातील जनतेनं कौल दिला, त्याबद्दल मी प्रथम महाराष्ट्रातील जनतेचं, तमाम जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही जर निकाल पाहिले असतील तर 75 ते 80% ग्रामपंचायती या महायुतीकडे आलेले आहेत. काही दिवसापूर्वी आपणच आम्हाला प्रश्न विचारला होता की 31 डिसेंबरला सरकार पडणार असं काही लोकांनी घोषित केलं होतं, आणि मी त्या दिवशी सांगितलं होतं की हे महायुतीचं सरकार 15 वर्ष सत्तेमध्ये येणार, त्याची चुणूक तुम्हाला आजच्या या ग्रामपंचायतीमध्ये दिसतेले. या ग्रामपंचायतींमध्ये अनेक ग्रामपंचायतीमध्ये 10-0 असे निकाल झालेले, अनेक अत्यंत विचार करायला लावणारे हे निकाल आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेचा महाविकास आघाडीला कशा पद्धतीने त्यांनी नाकारलं आणि महायुतीला कसं स्वीकारलं याची एक चुणूक आपल्याला पाहायला मिळते आहे. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले, 250 निर्णय घेतले, अनेक लोकांना सहकार्य होईल अशा योजना सुरू केलेल्या आहेत. कालच आपण पाहिलं असेल अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गटप्रवर्तक यांच्यासुद्धा अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या मागण्या, त्यांचे वेतनवाढीचे विषय, असे लोकहिताचे निर्णय घेतलेले आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्री मोदीजींनी अत्यंत मोठा निर्णय परवा दिवशी जाहीर केला, तो म्हणजे पुढील 5 वर्ष रेशन मोफत देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. असे अनेक लोकप्रिय निर्णय लोकहिताचे घेतल्यामुळं महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या पाठीशी आहे, आणि त्यामुळं भविष्यात 15 वर्ष मी सांगितल्याप्रमाणे महायुतीचेच लोक निवडून येतील. लोकसभेला 48-0 आणि विधानसभेला काही 4-2 जागा गेल्या तर जातील, अन्यथा 288 पैकी 270-275 जागा महायुतीच्या येतील असं मला आजच्या या निकालातून वाटतं. भाजपला मोठं या ठिकाणी यश मिळालेलं आहे या संपूर्ण, यातूनच आपल्याला दिसतं की महाराष्ट्र हा महाराष्ट्रातला भारतीय जनता पार्टी हा नंबर 1 पक्ष आहे. ज्या मी तुम्हाला सांगितल्या की ज्या जागा आलेल्या आहेत त्यामध्ये बहुतांश सदस्य हे भाजपचे आहेत आणि बहुतांश सरपंचसुद्धा भाजपचे आहेत. यातूनच महाराष्ट्रातील जनतेचा कौल आपल्या लक्षात येतो. जे लोकप्रिय निर्णय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहेत यामुळंच महाराष्ट्राची जनता कौल देते आहे. मी या सर्व जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि दिवाळीची खूप मोठी भेट महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेली आहे. मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना दीपावलीची सुद्धा खूप खूप शुभेच्छा. चिंचवड आपला गट एकत्र होता पण त्यांचा पराभूत झालेले. नाही, ह्या आता विधानसभेच्या निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. दक्षिण मतदारसंघामधून अमल माडिक भारतीय जनता पार्टीकडून पूर्वी त्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि या निवडणुकीमध्ये आता येणाऱ्या निवडणुकीचा काय निकाल आहे तो चिंचवाडमधून आपल्याला दिसतोय. म्हणजे एकतर्फी निकाल आमचा चिंचवाडच्या लोकांनी लावलेला आहे आणि संपूर्ण सत्ता आलेली आहे. यातूनच आपल्याला दक्षिणच्या निवडणुकीचा कौल काय असेल तो लक्षात येतोय. म्हणजे कोण तिसऱ्या विरोधात कौल लोक देतील असं म्हणायचं? निश्चितच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पुढे तिथं निवडून येणार. त्या ठिकाणी मात्र साहेब असं झालं की आपल्या दोन्ही नेत्यांनी मिळून जे पॅनल बनवलंय त्यांच्या विरोधातलं आमच्या विचाराचे लोक निवडून आलेले आहेत. चिंचवाडमध्ये आमच्या विचाराचे लोक आले. थँक्यू. जनरली मुद्दा होता.